विधी अभ्यासक्रमाची परीक्षा मराठीत होण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळाची मान्यता मिळाली मात्र आता विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका इंग्रजीत मिळणार आणि उत्तर मात्र मराठीत लिहावी लागणार आहेत विद्यापीठाच्या या अजब कारभारामुळे विधी शाखेचे विद्यार्थी संभ्रमात आहेत परराज्यातील एका प्राचार्याच्या हट्टापायी मराठी भाषेवर अन्याय होतोय त्यामुळं विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मराठीतच द्यावी अन्यथा विद्यापीठात प्रश्नपत्रिकांची होळी करण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेनं दिलाय विधी अभ्यासक्रम मराठी भाषेत करावा अशी मागणी मनसे विद्यार्थी केली होती अनुसरून शिवाजी विद्यापीठानं तीन जुलै दोन हजार एकोणीस रोजी आदेश काढला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार एल एल बी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मराठीत करण्याला मान्यता देण्यात आली होती मात्र काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयानं आपल्या विद्यार्थ्यांना वेगळीच माहिती दिली आहे प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये असतील आणि उत्तरं मराठीत लिहावीत असं सांगण्यात आलं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय परराज्यातील एका प्राचार्यामुळं प्रश्नपत्रिका इंग्रजीत आणि उत्तर मराठीत लिहावीत असा अजब निर्णय घेतल्याचं मनसे विद्यार्थी सेनेकडून सांगण्यात येतंय या निर्णयाला छुप्या पद्धतीने विरोध करणारी जी प्रवृत्ती आहे त्यामध्ये काही प्राचार्य आणि प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांनी असा एक खेळ डाव केलेला आहे यामध्ये की पेपर इंग्लिशमध्ये मधून येणार आणि तुम्हाला उत्तर द्यायची संधी मराठीतून आणि इंग्लिशमधून असणार म्हणजे मराठीची कुठंतरी गळचेपी करायचं धोरण या मंडळींनी आहे यामध्ये काही परप्रांतीय प्राध्यापक प्राचार्य सहभागी असं विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिकाही मराठीत करावी अन्यथा प्रश्नपत्रिकेची होळी करण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे से मंदार पाटील यांनी दिलाय दरम्यान याबाबत प्रभारी परीक्षा नियंत्रक जी आर पळसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळलं